शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आज शिवसेना जिल्हा प्रमुख पदी किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी जबाबदारी स्वीकारताच कामाला सुरुवात करत पहिले लक्ष हे महानगरपालिकेवर केंद्रित करून कोणत्याही परिस्थितीत आम्ही महापौर आमचाच बसवू असा विश्वास व्यक्त केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला। शिवसेनेत दोन गट निर्माण झाले। यात शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा केला। हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेले। अजूनही त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। शिवसेनेत देखील स्थानिक पातळीवर दोन गट निर्माण झाले, त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे गटात सामील झाले होते। त्यानंतर ठाकरे गटात पोकळी निर्माण झाली आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागल्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता ही प्रतीक्षा संपलीय। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी किशनचंद तनवाणी यांची वर्णी लागली आहे। आता माझ्या डोळ्यासमोर महानगरपालिका एकच आता महानगरपालिका आमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्याची तयारी म्हणून मी दिवाळी झाली की आम्ही प्रत्येक शिवसैनिकांना बरोबर विश्वासात घेऊन प्रत्येक वाड्यात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर कसं बसेल या दृष्टिकोनाने मी प्रयत्न करणार आहे। पण आपण जे बोलतात की विपरीत परिस्थिती आहे, सेना फुटलेली आहे, आमचे जिल्ह्याचे जरी पाच आमदार गेले असले तरी आमच्या आता माझ्या क्षेत्रामध्ये दोन आमदार जरी गेले असले तर आमचे जे शिवसैनिक आहेत ते आमच्याबरोबरच आहे, उद्धव साहेबांबरोबरच आहे, आमच्याबरोबरच आहे। त्यांना सर्वांना प्रत्येकाला विश्वासात घेऊन ही महानगरपालिकाचा महापौर शिवसेनेचा कसं बसेल त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार। शिवसैनिकांची एकजूट, शिवसैनिकांनी एकमताने जाल, पण जे जुने जिल्हा प्रमुख आहेत तुम्ही दोघंही एकमताने जाल का? अजून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या नाही? कोणाच्या शुभेच्छा आल्या नाहीत मला? माजी जिल्हा प्रमुखांच्या। माजी जिल्हा प्रमुखांचा सकाळी तुम्हाला फोन आला होता। माजी जिल्हा प्रमुख म्हणजे विरोधी पक्षनेता तुम्ही म्हणता का? ते ऑलरेडी जिल्हा प्रमुख आहेत। आता पण तीन तालुके त्यांच्याकडे दिलेले आहेत, तीन तालुके माझ्याकडे दिलेले आहेत, ते जिल्हा प्रमुख आहेत अजून। आणि त्यांची शुभेच्छा मला सकाळीच आलेल्या आहेत। काली माझं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर, सकाळी जसंच डिक्लेअर झाला तसंच त्याचा फोन आला होता मला। आणि ते सध्या शहरात नाही आहेत, पुण्यात आहेत, ते उद्या येतील, आमची भेट होईल। पण आता वेळ आली आहे सर्वांनी एकत्र जाऊन, आणि ज्या मतदारसंघातून तुम्ही आहेत, जिथे तुम्ही आहेत तो नेहमी किचकट मानला जातो आहे, त्यासाठी आता पुन्हा एकदा तो चेहरा आणि तीच ताकद दिसणार? 100% ती ताकद, ती चेहरा दिसतो का नाही दिसतो मला माहीत नाही। चेहरा उद्धव ठाकरेसाहेब ठरवतील आमचे पक्षप्रमुख, पण ताकद मागच्यापेक्षाही जास्त कशी होईल त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत। आता जसं तुम्ही बोलले की आम्ही सर्वजण एकत्र यायला पाहिजे, शेवटी आम्ही सर्वजण आमच्या शिवसेनेचे नेते खैरेसाहेब असतील, विरोधी पक्षनेते अंबादासराव दानवे असतील, मी असेल, किंवा आमचे जेवढे पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख आहेत, शहर संघटक आहेत, बाकीचे पदाधिकारी आहेत, माझे नगरसेवक आहेत, त्याच्यात माझी महापौर आहेत, जवळपास 10 ते 14 ते 15 माझी महापौर या शिवसेनेने दिलेले आहेत, त्या प्रत्येकांना विश्वासात घेऊन, शिवसैनिकांना विश्वासात घेऊन शाखाप्रमुख गटप्रमुखपर्यंत मी भेटणार आहे। आणि 100% भेटून या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर कसं बसेल आम्ही सर्वजण मिळू, म्हणजे